नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश युनिट 3.1 पोयम सेक्शन द नेम ऑफ पोयम इफ। विद्यार्थी मित्रांनो, इफ मीन्स जर। रिटन बाय द पोएट नेम रुडयार्ड किपलिंग। बर्थ 1865, डायड 1936। This lifestyle, the poet Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse. In the late 19th and early 20th century, he was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. He was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. मुलांना या कवितेतील वडील आपल्या मुलासमोर आयुष्याची वेगवेगळी गृहितके मांडत आहेत आणि त्या दडलेल्या उत्तरामध्ये एक उत्तम व्यक्ती घडवण्याचे आणि माणूस म्हणून यशस्वी होण्याचे मार्ग त्याला सापडणार आहेत असे त्यांना वाटते ते म्हणतात। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कडव्यानुसार ही कविता समजून घेऊया। फर्स्ट स्टंजा दिस पोयम, इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू are losing theirs and blaming it on you. If you can't trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यातील आपण कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊया। कीप युअर हेड मीन्स डोके शांत ठेवणे। मेक अलाउन्स फॉर मीन्स स्वतःबद्दलचे जे म्हणणे आहे ते विचारात घेणे किंवा इतरांचे बोलणं जे आहे ते विचारात घेणे। बीइंग लाईड अबाउट मीन्स एखाद्याबद्दल इतरांकडून खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जाणे। गिव वे टू हेटिंग मीन्स तिरस्कार या भावनांना बळी पडणे। टॉक टू वाईज मीन्स अतिहुशारी दाखवणे। पहिल्या कडव्यातील अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया। वडील मुलाला समजावून सांगतात की सल्ला देतात, जेव्हा इतर सर्वांच्या रागाचा पारा चढलेला असेल, तुझ्यावर दोषारोप होत असतील, त्यावेळेस जर तू डोके शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार करू शकलास, जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील मात्र तुझा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही त्यांचे बोलणे समजून घेण्याचा तू प्रयत्न करशील, त्यांच्या विचाराचा आदर करशील, तेव्हा सर्वांची मने जिंकणे तुला अशक्य नाही। कवितेच्या अखेरच्या ओळीतील अर्थाचा येथे संदर्भ आहे। या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तू संयम ठेवू शकलास, वाट पाहण्याची चिकाटी तुझ्यात असेल तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल, तुझ्याशिवाय कोणी असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज पसरवणे अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकलास तर खरंच माणूस म्हणून विजय तुझाच आहे। कुणी तुझा तिरस्कार करीत असेल, तुला कमी लेखत असेल, अशावेळी स्वतःवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ दिला नाहीस तर तू परिस्थितीवर नक्की विजय मिळवशील आणि हे सर्व करत असताना स्वतः आदर्श महान असल्याचा भाव मनात बाळगला नाहीस किंवा सर्वज्ञ असल्याचा इतरांसमोर देखावा निर्माण केला नाहीस तर हे जग तू जिंकशीलच, परंतु सर्वांच्या मनात आदराचे आपुलकीचे स्थान निर्माण करशील। अनदर स्टांजा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम, इफ यू कॅन बियर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय कॅनस टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स
और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाइफ टू ब्रोकन एंड स्टूप एंड बिल्ड एम्प विथ वर्न आउट टूल्स। कठिन शब्दाचे अर्थ ट्रायम्फ, ट्रायम्फ मीन्स विजय, महान, सफलता। इम्पोस्टर्स मीन्स भोंदू लोक, नेव्स मीन्स नीच फसवे लोक। मुलांना कवीने या ठिकाणी या कडव्याचा अर्थ असा दिला आहे की तू स्वप्ने जरूर पहा, पण स्वप्नांना तुझ्यावर सत्ता गाजवू देऊ नकोस। सखोल चौफेर विचार कर, पण विचारामध्ये भरकटू नकोस। स्वतःला हरवू देऊ नकोस। आयुष्यात तुला अफाट यश मिळो अथवा प्रचंड अपयश, आनंदाचे किंवा दुःखाचे मुखवटे घालून येणाऱ्या या दोन्ही परिस्थितींना तू एकाच प्रकारे सामोरे जा, त्याचा समान भावनेने स्वीकार कर। हे जर करू शकलास तर तू खऱ्या अर्थाने यशस्वी झालास। तू सांगितलेल्या एखाद्या वक्तव्याचा किंवा गोष्टीचा काही अविश्वास लोकांकडून स्वार्थासाठी किंवा इतरांच्या फसवणुकीसाठी विपर्यास केला गेला, गैरवापर केला गेला तरी, किंवा तू कष्टाने मेहनतीने घडवलेल्या गोष्टी बिघडताना नष्ट होताना पाहून खचून न जाता आहे ते स्वीकारून पुन्हा त्या विखुरलेल्या गोष्टींना तुझ्या क्षमतेनुसार नव्याने आकार देऊ शकलास तर संपूर्ण जग कवेत घेण्यास तू समर्थ होशील। लास्टांचा दिस पोयम, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, इफ नाइदर फोर्स नॉर लविंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you shall be a man, my son। मुलांना कठीण शब्दाचे अर्थ keep one's virtue means सद्सद् विवेक बुद्धीला जागून वागणे किंवा मूल्य जपणे। lose the common touch means आम जनतेशी संवाद टाळणे म्हणजे सामान्य लोकांशी संपर्क तोडणे। काउंट विथ यू मीन्स सर्वांशी समान संबंध ठेवणे किंवा सर्वसमभाव असणे। अनफॉरगिव मिनिट मीन्स अमूल्य क्षण म्हणजेच प्रत्येक क्षण असणे। 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन मीन्स एका मिनिटातील सर्व 60 सेकंदाचा सदुपयोग करणे किंवा 60 पैकी 1 सेकंद वाया न घालवणे। टू बी अ मॅन मीन्स एक परिपूर्ण उत्तम व्यक्ती किंवा माणूस बनणे, इज परफेक्ट ह्युमन बीईंग। विद्यार्थी मित्रांनो, शेवटी कवी म्हणतात, सर्वसामान्यांच्या गर्दीत मिसळून वागता बोलताना आपली सत्सद् विवेक बुद्धी तू हरवू दिली नाहीस किंवा उच्च भ्रूच्या सहवासात राहूनही आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवू शकलास, साधेपणाची कास सोडली नाहीस तर तू खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती म्हणून ओळखला जाशील। शत्रू असोत वा प्रिय मित्र, जेव्हा कुणीही तुला दुखवू शकणार नाहीत, सर्वांना तुझ्या मनात समान स्थान असेल, सर्वांशी तुझी वर्तणूक सारखी असेल, तेव्हा माणूस म्हणून या जगातील तुझे स्थान उंचावेल। सरणाऱ्या काळाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जेव्हा तू जाणशील, सरणारे प्रत्येक मिनिट तू सत्कर्णे लावू शकशील, ते 60 सेकंद पुरेपूर जगशील, तेव्हा नितरच सारे विश्व तुझ्यासाठी खुले होईल आणि इथली प्रत्येक गोष्ट तुझी असेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुला, तू एक खरा माणूस म्हणून नावाजला जाशील। अशा प्रकारे या ठिकाणी या कवितेतील वडील आपल्या मुलासमोर आयुष्याची वेगवेगळी गृहितके मांडून त्यात जे काय यश मिळणारे काय गोष्टी आहेत किंवा एक माणूस म्हणून यशस्वी होण्याचे मार्ग त्याला सापडणार आहेत हे त्यांनी या कवितेतून समजून सांगितलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी थँक्यू सो मच।